कर्नाटकातील हुबळी रेल्वे अंडरब्रिज जवळ मोठा खांब कोसळला, थोडक्यात दुर्घटना टळली, हुबळी गदग रस्त्यावरील घटना। देशाचा 80% भाग मॉन्सूनने व्यापला, पुढील 5 दिवस पावसाचे हवामान विभागाची माहिती, हिमाचल मध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार। संपूर्ण देशात टोमॅटोची भावगिरी, मुंबईपासून दिल्लीपर्यंत टोमॅटोचा दर 100 रुपये किलोवर, गृहिणींचं बजेट कोलमडलं। वॅगनर प्रमुख प्रगोझिनवरचे गुन्हे रशियन सरकारकडून मागे, बंडखोरी सामील झालेल्या इतर सैनिकांनाही दिलासा। चीनमध्ये एससीओ सचिवालयात नवी दिल्ली भवनाचं उद्घाटन, नव भवन चीनमध्ये मिनी इंडियाचं दर्शन घडवेल, एस जयशंकर यांना विश्वास। आता गोव्याला जा सुसाट, पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई गोव्यासह 5 वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण। लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। मुंबई गोवा वंदे भारत सुरू होण्याआधीच हाऊसफुल, गणेशोत्सवासाठी वंदे भारतला वेटिंग लिस्ट, वंदे भारतची 18 सप्टेंबरची तिकीटं फुल। पुणे दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा, मुंबई विभागाचे 5 EMU रॅक, पुणे विभागाला 50,000 प्रवाशांना होणार फायदा। 11वी ऑनलाईन प्रवेशात EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा, EWS प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची स्वेच्छा निवृत्ती, केंद्रेकरांच्या अचानक निवृत्तीनं उलटसुलट चर्चांना उधाण। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाचं समन्स, राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात 14 जुलैला हजर राहण्याचे आदेश। दिंडोरीच्या शेतकऱ्यांची 49 लाखांची द्राक्ष घेऊन फरार झालेला व्यापारी अटकेत, परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्याला पोलिसांच्या बेड्या। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर झोनमधील पर्यटन शुल्कात वाढ, 1 जुलैपासून शुल्कात किमान 1,000 रुपये वाढ। पावसाच्या आगमनानंतर आता वेद बाप्पाच्या आगमनाचे, गणेश मूर्ती कारखान्यात लगभग ढोल ताशा पथकांचीही तयारी सुरू। सर्व संत पालखे आणि वारकरी वाखरीत विसावले, पालख्यांचं बाजीराव विहीर इथं पार पडलं उभरिंगण। वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ सज्ज, आषाढी एकादशी निमित्त एसटी मंडळाकडून 5,000 विशेष गाड्या। आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळ्याची मोठी आवक, मात्र पावसाच्या ओढीमुळे रताळ्यांचे भाव चढेच। अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आता शाळांना दिवाळीची सुट्टी, न्यूयॉर्कच्या महापौरांची सुट्टीबाबत घोषणा। ममता बॅनर्जी यांचे BSFवर गंभीर आरोप, कुठेही गोळीबाराचा BSFला अधिकार आहे का, ममतांचा सवाल, तक्रार येताच FIR दाखल करणार। क्रिकेट वन डे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात, 15 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान मॅच। विकासाचा ध्यास म्हणजे